तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले या स्वागत आहे आणि सांगू इच्छितो सर्वप्रथम आपल्याला की आपले या चॅनलचा आलेला आहे ईबुक ज्यामध्ये पंधरा ते वीस हजार प्लस एम पी सी लेवलचे जी के क्वेश्चन्स मिळतील येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी उपयुक्त असणारे ते क्वेश्चन्स असतील आणि प्लसमध्ये मी आपल्याला गॅरंटी देतो की आपण येऊन इन डिटेल एवढे झी के जे आहे ते कुठेच आतापर्यंत नाही पाहिलेले आहेत कारण प्रत्येक दिवशी मी चार चार घंटे देऊन या ई बुकला तयार केलेलं आहे त्यामुळे इच्छुक असाल तर या ईबुकला नक्कीच घ्यायचं आहे या ईबुकचा लिंक आपल्याला सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे प्रोवाईड केलेला आहे आणि डिस्क्रिप्शन आपल्याला जर समजत नसेल तर सध्या तुम्ही जो सध्या सुपर क्लास पाहता त्याच्या नावावर क्लिक करा आपल्याला इबुकचा लिंक दिसून जाईल मिळून जाईल तर या सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न आपल्यासोबत मित्रांनो असा आहे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट ही लागू झालेली आहे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत एकूण तीन वेळा राष्ट्रपती राजवटव पाचवट ही एक लागू झालेली आहे तर पुढचा प्रश्न या ठिकाणी काय आहे उष्ण कटिबंधीय सदा वने महाराष्ट्रातील कोणत्या भागात आढळतात ते सांगायचं आहे मित्रांनो उष्ण कटिबंधीय सदाहरित वने महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये जास्त प्रमाणात आढळत असतात ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील कोकण कोकण भागामध्ये जे आहे उष्ण कटिबंधीय सदाहरित वने हे सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळत असतात पुढचा प्रश्न पंजाबराव देशमुख यांनी खालील पैकी कोणत्या समाजाची स्थापना केलेली होती पंजाबराव देशमुख यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केलेली होती ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील भारत कृषक समाजाची जी स्थापना आहे पंजाबराव देशमुख यांनी एक केलेली होती पुढचा प्रश्न या ठिकाणी भारतसेवक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेली आहे ते सांगायचं आहे मित्रांनो भारतसेवक समाजाची स्थापना ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेली होती ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील भारतसेवक समाजाची जी स्थापना आहे गोपाळ गोखले यांनी एक केलेली आहे पुढचा प्रश्न कृष्णराव भालेकर यांचे दिनबंधू वृत्तपत्र कोणत्या समाजाचे होते ते सांगायचं आहे मित्रांनो कृष्ण कृष्णराव भालेकर यांचे दीनबंधू हे वृत्तपत्र कोणत्या समाजाचे होते ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे सत्यशोधक समाजासाठी या ठिकाणी कृष्णराव भालेकर यांनी दिनबंधू हे वृत्तपत्र एकच सुरू केलेले होते पुढचा प्रश्न मराठीतील सर्वात पहिली कादंबरी खालीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे मित्रांनो मराठीतील सर्वात पहिली कादंबरी ही खालीलपैकी कोणती आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे यमुना पर्यटन ही जी कादंबरी आहे मराठीतील सर्वात पहिले असलेली एक कादंबरी आहे पुढचा प्रश्न राजघाट हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे समाधीस्थळ आहे ते सांगायचं आहे राजघाट हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे समाधीस्थळ आहे आणि या सोप्याशा प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कॉमेंट करून नक्की सांगायचं आहे एक क्वेश्चन्स मी आपल्या रोजच्या सुपर क्लास सारखा विचारलेला आहे येत असेल उत्तर तर कॉमेंट करा नक्कीच कारण ज्यांना येत नाही उत्तर ते सर्व विद्यार्थी कॉमेंट सेक्शनला व्हिजिट करून नक्कीच आपण उत्तर दिलेले असेल तर येत असेल उत्तर तर नक्कीच कॉमेंट करा तर पाहूया पुढचा प्रश्न काय आहे महाराष्ट्रातील कोल्हापूर हे गाव कोणत्या समाज जन्मगाव आहे ते सांगायचं आहे महाराष्ट्रातील कोल्हापूर हे गाव कोणत्या समाज जन्मगाव आहे ऑप्शन क्रमांक तीन आहे शाहू महाराज यांचे जन्मगावचे आहे महाराष्ट्रातील कोल्हापूर हे एक गाव बनलेले आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झालेले ढोलविरा हे शहर भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य मित्रांनो भारतातील गुजरात या राज्यामध्ये ढोलविरा हे शहर एक स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न प्रसिद्ध असलेले चिपको चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित किंवा कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ते सांगायचं आहे प्रसिद्ध असलेले चिपको चळवळ ही खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होती ऑप्शन क्रमांक दोन राहील वृक्ष तोड्या क्षेत्राशी प्रसिद्ध असलेली चिपको चळवळ ही एक संबंधित बनलेली होती पुढचा प्रश्न संभाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे संभाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या एका किल्ल्यावर झालेला आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो पुरंदर या किल्ल्यावरचे आहे संभाजी महाराज यांचा एक जन्म झालेला आहे पुढचा प्रश्न सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा भारतात भारतातील कोणत्या राज्याला लाभलेला आहे ते सांगायचं आहे मित्रांनो सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा भारतातील कोणत्या राज्याला लाभलेला आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील भारतातील महाराष्ट्रीय राज्याला जे आहे सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा एक लाभलेला आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त महानगरपालिका आहेत ते सांगायचं आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त महानगरपालिका आहेत ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो महाराष्ट्रातील या ठिकाणी पाहून घ्या की ठाणे हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त महानगरपालिका एकस्थित झालेल्या आहेत पुढचा प्रश्न भारतातील सर्वात उंच धबधबा दब खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे भारतातील सर्वात उंच धबधबा दब हा खालीलपैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो गिरसप्पा हा जो धबधबा दब आहे भारतातील सर्वात उंच असलेला एक धबधबा दब आहे पुढचा प्रश्न भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय हे खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो एक योग्य राहील भारतातील मुंबई या शहरामध्ये जे आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय एक स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील लोकसभा हे जे सभागृह आहे जनतेचे प्रतिनिधित्व करणारे एक सभागृह बनलेले आहे मित्रांनो अन अकॅडमी प्लॅटफॉर्म आपल्याला अनलॉक ट्वेंटी नावाची एक खूपच स्पेशल ऑफर घेऊन आलेली आहे ज्या ऑफर मध्ये आपल्याला ले एमपीएससी च्या सर्वच कॅटेगरीमध्ये ट्वेंटी ट्रें पर्सेंटचे डिस्काउंट दिले जाणार आहे आणि मित्रांनो ही खूपच लिमिटेड ऑफर असल्यामुळे ही ऑफर जी आहे चौदा ते सोळा मार्च च्या दरम्यानच व्हॅलिड राहणार आहे यामुळे जर आपण इच्छुक असाल या ऑफरचे लाभ घेण्यासाठी तर ता सर्वप्रथम आपल्याला सांगू की ऑफर मध्ये आपल्याला मित्रांनो एम पी एस मध्ये पाच हजार दोनशे नव्याण्णव तीन महिन्याचे जे प्लसचे सबस्क्रिप्शन आहे ते सध्या आपल्याला चार हजार दोनशे एकोणचाळीस रुपयालाच मिळणार आहे महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिसच्या कॅटेगरीमध्ये मित्रांनो आपल्याला तीन महिन्याचे प्लस चे सबस्क्रिप्शन आहे ते दोन हजार सातशे नव्याण्णव ऐवजी दोन हजार दोनशे एकोणचाळीस रुपयालाच मिळणार आहे तसेच महाराष्ट्र दोन हजार सहाशे दोन हजार शंभर आहे आणि लास्टला तर महाराष्ट्र टेक्निकल सर्व्हिस मध्ये तीन महिन्याचे आहे चार हजार चारशे ऐवजी तीन हजार पाचशे वीस रुपयालाच मिळणार आहे या ऑफर चा लिंक जे आहे आपल्याला या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे आणि या ऑफर मध्ये एनरोल करता त्यावेळेस आपल्याला एक्झाम झी के टेन हा कोड जर यूज करायचा आहे ज्यामध्ये ट्वेंटी पर्सेंट चे डिस्काउंट आपल्याला लगेच दिले जाईल तर पुढचा प्रश्न पहा आपल्या समोर काय आहे लोकसभेला संसदेचे खालीलपैकी कोणते सभागृह म्हटले जाते ते सांगायचे आहे मित्रांनो लोकसभेला खालीलपैकी संसदेचे कोणते सभागृह असे संबोधले जात असते ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे लोकसभेला संसदेचे लोकप्रिय सभागृह असे एक संबोधले जात असते पुढचा प्रश्न लोकसभेसाठी महाराष्ट्रातून अनुसूचित जातीसाठी किती जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत लोकसभेसाठी महाराष्ट्रातून अनुसूचित जातीसाठी किती जागा राखीव आहेत ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे मित्रांनो पाच जागा महाराष्ट्रातून लोकसभेसाठी अनुसूचित जातीसाठी एक राखीव ठेवण्यात आलेले आहेत पुढचा प्रश्न हिवता पाण्याद्वारे पसरणारा रोग आहे हे विधान कसे आहे ते सांगायचं आहे पाण्याद्वारे पसरणारा रोग आहे आहे हे विधान विधान कशा प्रकारचे ऑप्शन क्रमांक मित्रांनो तीन योग्य राहील हिवता फारोग पाण्याद्वारे पसरणारा रोग आहे हे विधान जे आहे ते पूर्णपणे असत्य असलेले एक विधान बनलेले आहे पुढचा प्रश्न सुती कापड उद्योगासाठी कोणत्या प्रकारचे हवामान चांगले असते सुती कापड उद्योगासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारचे हवामान हे अत्यंत आवश्यक असते ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील दमट प्रकारचे जे हवामान आहे सुती कापड उद्योगासाठी अत्यंत उपयुक्त असणारे एक हवामान असते पुढचा प्रश्न आपल्या समोर पाहूया बहुजन हिताय आहे बहुजन सुकाय ही शिकवण कोणाची आहे ते सांगायचं आहे बहुजन हिताय बहुजन सुकाय ही शिकवण खालीलपैकी कोणाची आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील गौतम बुद्ध यांचे जे आहे बहुजन हिताय आहे बहुजन सुकाय ही एक प्रसिद्ध शिकवण होते तर पुढचा प्रश्न आपल्या आपल्यासमोर काय आहे मित्रांनो या ठिकाणी मनोदेवी हा प्रसिद्ध धबधबा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे मनोदेवी हा प्रसिद्ध धबधबा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित झालेला आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी एक योग्य राहील महाराष्ट्रातील जळगाव या जिल्ह्यामध्ये मनुदेवी हा प्रसिद्ध धबधबा एक स्थित झालेला आहे पुढचा प्रश्न आपल्या समोर एलन ह्युम हे ब्रिटिश अधिकारी कोणत्या पक्षांच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेणारे एक व्यक्ती आहेत ते सांगायचं आहे एलम ह्युम हे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी कोणत्या पक्षाच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता ऑप्शन क्रमांक आपल्या समोर दोन योग्य राहील राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाच्या स्थापनेमध्ये एलन ह्युम यांनी एक पुढाकार घेतलेला आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या एका व्यक्तींनी सर ही पदवी परत केलेली आहे ते सांगायचं आहे खालीलपैकी कोणत्या एका व्यक्तीने सर ही पदवी परत केलेली होती ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे रवींद्रनाथ टागोर यांनी जे आहे सर ही पदवी एक परत केलेली होती पुढचा प्रश्न वित्त विधेयक सर्वप्रथम कोणत्या सभागृहात मांडले जात असते वित्त विधेयक हे सर्वप्रथम कोणत्या सभागृहात मांडले जात असते ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे लोकसभा या सभागृहामध्ये वित्त विधेयक हे सर्वप्रथम एक मांडले जात असते पुढचा प्रश्न वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणा शिफारस घ्यावी किंवा आवश्यक असते ते सांगायचं आहे वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यापूर्वी कोणाची शिफारस ही घेणे अत्यंत आवश्यक असते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील राष्ट्रपती यांची जे शिफारस आहे मांडण्यापूर्वी घेणे एक अत्यंत आवश्यक असते पुढचा प्रश्न राज्याचे मंत्रिमंडळ हे खालीलपैकी संयुक्तरित्या कोणाला जबाबदार असते ते सांगायचं आहे मित्रांनो राज्याचे मंत्रिमंडळ हे संयुक्तरित्या कोणाला जबाबदार असते ऑप्शन क्रमांक दोन राहील राज्याचे मंत्रिमंडळ हे जे आहे त्या मित्रांनो विधानसभेला हे एक जबाबदार झालेले असते पुढचा प्रश्न शिल्पकार विश्वभूषण महामानव या सर्व सन्मानाने ओळखले जात असते ते सांगायचं आहे शिल्पकार तसेच विश्वभूषण तसेच महामानव सर्व सन्मानाने कोणत्या समाजधारकांना ओळखले जाते ऑप्शन क्रमांक दोन उपलब्ध मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जे आहे शिल्पकार विश्वभूषण महामानव या सर्व सन्मानाने एक ओळखले जात असते पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरि निर्वाण कोणत्या ठिकाणी झालेले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण हे कोणत्या ठिकाणी झालेले होते ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील दिल्ली या ठिकाणामध्ये जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झालेले होते पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार कोणत्या ठिकाणी करण्यात आला होता ते सांगायचं आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार हा कोणत्या ठिकाणी करण्यात आला होता ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो मुंबई या ठिकाणी जे आहे हे बौद्ध पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अंतिम संस्कार हा करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न चौरी चौरा येथील पोलीस स्टेशनला आग लावल्याने किती लोकांचा मृत्यू झाला होता ते सांगायचा आहे मित्रांनो चौरी चौरा येथील पोलीस स्टेशनला आग लावल्याने एकूण किती लोकांचा मृत्यू झालेला होता ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील एकूण एकवीस लोकांचा जो मृत्यू आहे चौरी चौरा येथील पोलीस स्टेशनला आग लावल्याने हा एक झालेला आहे पुढचा प्रश्न इतिहास प्रसिद्ध चौरी चौरा हे ठिकाण भारतातील राज्यात सांगायचं आहे इतिहास प्रसिद्ध असलेले चौरी चौरा हे ऑप्शन क्रमांक एक योग्य प्रदेश राज्य आहे इतिहास प्रसिद्ध असलेले चौरी चौरा हे ठिकाण एक स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न सायमन कमिशन मधील सायमन हा कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे ते सांगायचं आहे सायमन कमिशन मधील सायमन हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे मित्रांनो या ठिकाणी सायमन कमिशन मधील सायमन हा जो आहे तो प्रसिद्ध असलेल्या आडनावाचा एक प्रकार बनलेला आहे पुढचा प्रश्न सर्व पक्षांना मान्य असावी अशी राज्यघटना असावी असे आवाहन कोणत्या व्यक्तींनी केले होते ते सांगायचे आहे मित्रांनो सर्व पक्षांना मान्य असावी अशी राज्यघटना असावी असे आवाहन कोणत्या व्यक्तींनी केलेले होते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य मित्रांनो सर बर्कन हेड यांनी जे आहे सर्व पक्षांना मान्य असावी अशी राज्यघटना असावी असे एक आवाहन केलेले होते चंदनाचे सर्वाधिक उत्पादन भारतातील कोणत्या राज्यात होत असते चंदनाचे सर्वाधिक उत्पादन हे भारतातील कोणत्या राज्यात होते ऑप्शन क्रमांक चार वगैरे भारतातील कर्नाटक हे जे राज्य आहे या राज्यामध्ये चंदनाचे उत्पादन सर्वात जास्त प्रमाणामध्ये होत असते पुढचा प्रश्न सीताफळ उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचे आहे मित्रांनो सीताफळ उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला जिल्हा हा खालीलपैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार वगैरे महाराष्ट्रातील औरंगाबाद हा जो जिल्हा आहे सीताफळाच्या उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला एकच जिल्हा बनलेला आहे तर पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया इंग्रजी शिक्षणाची सुरुवात भारतामध्ये खालील पैकी कोणत्या व्यक्तींनी केलेली आहे इंग्रजी शिक्षणाची सुरुवात भारतामध्ये कोणत्या व्यक्तींनी केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे लॉर्ड मेकोले यांनी जे आहे भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाची एक सुरुवात केलेली होती पुढचा प्रश्न या ठिकाणी लॉर्ड मेकोले यांनी इंग्रजी शिक्षणाची सुरुवात भारतामध्ये कोणत्या वर्षी केली होती लॉर्ड मेकोले यांनी इंग्रजी शिक्षणाची सुरुवात भारतामध्ये कोणत्या वर्षी केलेली होती ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील अठराशे पस्तीस हे जे वर्ष आहे या वर्षामध्ये लॉर्ड मेकोले यांनी इंग्रजी शिक्षणाची एक सुरुवात केलेली होती चंपारण्यमध्ये शेतकऱ्यांच्या लढाखालील पैकी कशाशी संबंधित होता ते सांगायचं आहे चंपारण्य येथील शेतकऱ्यांचा लढा हा खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य मित्रांनो नीळ हे जे पीक आहे याच्याशी चंपारण्यमध्ये शेतकऱ्यांचा एक लढा संबंधित झालेला आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी औद्योगिक परिषद स्थापना खालील पैकी कोणत्या व्यक्तींनी केलेली आहे औद्योगिक परिषदेची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील न्यायमूर्ती रांगडे आहे औद्योगिक परिषदेची एक स्थापना केलेली होती पुढचा प्रश्न ईस्ट इंडिया असोसिएशनचे संस्थापक खालीलपैकी कोणती व्यक्ती आहे ईस्ट इंडिया कंपनीचे संस्थापक हे खालीलपैकी कोणती व्यक्ती आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील दादाभाई नरोजी यांनी जे आहे ईस्ट इंडिया कंपनी सॉरी असोसिएशनचे एक स्थापना केलेली होती तर विद्यार्थ्यांना आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कसे वाटली इकडे तर ही नक्कीच गॅरंटी आहे की आपल्याला सुपर क्लास आवडलीच आहे आणि त्यामुळे आपण कॉमेंट करून नक्कीच सांगायचं आहे आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे तसेच सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक पण नक्कीच करायचं आहे आणि चॅनलचा इबुक आलेला आहे इच्छुक असेल तर नक्कीच घ्यायचा आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला दिलेला आहे